विदर्भातल्या गणेशोत्सवाच्या गणपती पाठोपाठ आज गौराईंसईमध्ये मोठ्या थाटात गौरींचं आगमन झालं. ठाणेकर तब्बल 103 वर्षांपासून ठाणेकर कुटुंबात गौरीचं स्वागत केलं जात आहे. माजी आमदार गजेंद्रराव कुळी यांच्या आईनं 103 वर्षांपूर्वी ही परंपरा सुरू केली. वसई वाजत गाजत आणि डोक्यावर घेऊन नाचत गौरींचं आगमन झालं. गौराईला उद्या मटण आणि चिंबोरीचा नैवेद्य दाखवण्यात येणार आहे. कल्याणमध्ये ही सुवासिनी आणि कुमारिकांनी वाजत गाजत गौरी घरी आणल्या. गौर घरी आणणं हे सुखसमृद्धी आणि शांततेचं प्रतीक समजलं जातं. त्यामुळे पुढचे काही दिवस माहेरवाशिणी असलेल्या गौरींचा चांगला स्मरण केला जाणार आहे.